नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की समजा तुमच्यावर बँकेचं लोन होतं आणि काही कारणास्तव तुमचा ई एम आय थकला तुमचं लोन अकाउंट एन पी ए ठरलं आणि बँकेने तेरा अब्लिक दोन सरफेशी कायद्याच्या अंतर्गत तेरा अब्लिक दोनची नोटीस पाठवली हो तर या केसमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे माझ्याकडे एन पी ए अकाउंटचे किंवा लोन थकबाकीचे अकाउंटचे जे केसेस येतात त्याच्यातील नाईन्टी पर्सेंट केसमध्ये मी ऑब्झर्व केला आहे की एक सेट पॅटर्न आहे त्या पॅटर्ननी तुम्ही लोकं चुका करता आणि मग तुमची प्रॉपर्टी जप्त होते लिलावात ती विकल्या जाते तो सेट पॅटर्न काय आहे ते आधी सांगतो होतं काय तुमचा समजा हप्ता थकला एक चार पाच हप्ते थकल्यावर बँक तुम्हाला तेरा अब्लिक दोनची नोटीस पाठवते समजा त्या नोटीसीत बँकेने लिहिलं की तुमचं वीस लाखाचं थकबाकी आहे येऊन तुम्ही लगेच पे करा असं म्हटलं तर तुम्ही नोटीस घेऊन धावत त्या बँकेकडे जाता अधिकाऱ्याशी बोलता लोन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याशी मग तुमचं काहीतरी सेटलमेंट होतं तो म्हणतो आता पाच लाख भरा नंतर पुढचं बघूया तुम्ही पाच लाख जमा करता आणि बँकेत भरता आणि तुम्हाला असं वाटतं की आता तुमचं लोन अकाऊंट रिस्ट्रक्चर झालं आहे आता बाकी जे उरलेले पंधरा लाख आहे तुम्ही रेग्युलर हप्ते भराल इन्स्टॉलमेंट तुमचं जाईल आणि तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही असं तुम्ही समज करून घेता इथेच चूक होते काय आहे तुम्ही तुमच्यावर नोटीस बजावली होती वीस लाखाची तुम्ही बँकेशी जाऊन परस्पर पाच लाख भरले पण ही नोटीस विड्रॉ केली नाही किंवा रद्द करून घेतली नाही त्याच्यामुळे ही नोटीस तशी जिवंत असते कायद्याच्या भाषेत त्याला म्हणतात एनफोर्सेबल असते मग बँक काय करतं की तुम्ही वीस लाखाचं तुमचं पेंडिंग होतं पाच लाख तुम्ही भरलात एक दोन चार महिने जाऊ देतं किंवा एक वर्ष जाऊ देतं आणि ही नोटीस तुम्ही बँकेला विड्रॉ करायला सांगितली नव्हती किंवा कोर्टात जाऊन ती नोटीस रद्द करून घेतली नव्हती त्याच्यामुळे ती तशीच एन्फोर्सेबल असते मग ही जर एन्फोर्सेबल असेल तर पुढे बँकेच्या हातात काय असतं तर सेक्शन चौदाची कारवाई ती कारवाई काय असते तुमची प्रॉपर्टी जप्त करणे आणि लिलावत विकणे तुमची तेराची नोटीस तुम्ही तशीच सोडल्यामुळे एक सहा महिन्यांनी वर्षांनी बँक चौदाची कारवाई करते तुमची प्रॉपर्टी जप्त करते उरलेल्या पंधरा लाखासाठी बघा तुम्ही पाच लाख भरल्यानंतरही उरलेल्या पंधरा लाखासाठी तुमचं तुमचं फ्लॅट किंवा जमीन जप्त करून लिलावात विकल्या जाते ही चूक जवळजवळ नाईंटी पर्सेंट लोकांकडून होते त्यांचा गैरसमज असं असतो की बँकेत जाऊन आम्ही पार्शल पेमेंट केलं त्याच्यामुळे आता आमचं लोन रिस्ट्रक्चर झालं पण असं होत नाही तुम्ही पार्शल पेमेंट नुसतं भरून लोन रिस्ट्रक्चर होत नाही जोपर्यंत बँक ती तेरा ब्रिक दोनची नोटीस विथड्रॉ करत नाही तोपर्यंत ती एनफोर्सेबल असते किंवा तुम्ही डी आर टीकडे जाऊन ती नोटीस रद्द करून घेत नाही रिस्ट्रक्चर करून घेत नाही तोपर्यंत ती नोटीस एन्फोर्सेबल असते याचाच अर्थ तुम्ही पार्शल पेमेंट जरी केलं तरी बँकेकडे हा ग्राउंड असतो की यांनी पार्शल पेमेंट केलं बाकी पेमेंट जो बॅलन्स आहे तो बॅलन्स पे पेमेंट रिकवर करण्याचा आमचा अधिकार आहे त्याच्यामुळे चौदाची कारवाई आम्ही करू म्हणजे सेक्शन चौदाची कारवाई करू प्रॉपर्टी जप्त करू आणि आम्ही लिलावत काढू असं म्हणण्याचं बँकेचा अधिकार अबाधित राहतो आणि ती कारवाई बँक सर्रास करत आहे पुण्यात तरी मी बघतो आहे बँका अशाच पद्धतीने करत आहेत त्याच्यामुळे जर तुमचं लोन डिफॉल्ट झालं असेल तुम्हाला तेरा अबडीक दोनशे नोटीस आली असेल तर धावत जाऊन बँकेत पार्शल पेमेंट भरून तुम्ही आता सुटलो असं म्हणून क आराम करू नका तुम्ही बँकेकडून ती नोटीस विड्रॉ करायला लावा बँकेला कायदेशीर पद्धतीने आणि कायदेशीरपणे लोन रिस्ट्रक्चर करून घ्या जी लोकं असं करत नाही नुसतंच पार्शल पेमेंट करतात त्या लोकांच्या प्रॉपर्टीज जप्त होत आहेत लिलावात निघत आहेत त्यामुळे तुम्हाला जर सेक्शन तेरा अब्लिक दोनची नोटीस आली तर तुम्ही असंच अशी चूक करू नका बँकेकडे जाऊन नुसते पैसे भरून येऊ नका तर कायदेशीरपणे ती नोटीस रद्द झाली का हे कन्फर्म करायचं आपल्या नवीन अटी शर्तीप्रमाणे तुमचं लोन रिस्ट्रक्चर करून घ्या असं न करता सोडू नका जर तुम्ही असं केलात तर उद्या तुमची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते किंबहुना ज्या लोकांनी ह्या चुका केल्या त्यांच्या प्रॉपर्टी जप्त होत आहेत त्यामुळे सावध व्हा तर मित्रो ही होती सेक्शन तेरा अब्लिक दोनची जर नोटीस आली बँकेकडून तर काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने ती विड्रॉ करायला लावायची किंवा रद्द करून घ्यायची आणि लोन रिस्ट्रक्चर करायचं याबद्दलची माहिती तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो कायदेशीर सल्ल्यासाठी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे पण थेट फोन करायचा नाही अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट टाकायची आणि कायदेशीर सल्ला घ्यायचा बाय